विजय झाल्यापासून ते आजच्या क्षणापर्यंत मला सुरुवातीपासून विश्वास होता की ही सीट 100% विकासाच्या जोरावर आपण निवडून येऊ आणि आज मोठ्या मोठ्या दिक्क्याने आज आपण निवडून आलेलो आहोत. याचा सगळ्या सर्वांचा आम्हाला काही सुरुवातीला कुठेतरी आपला म्हटल्याची कमी झालेली होती, मात्र आज आपण ते सिद्ध करून दाखवलेले. बांगड्या भरणं हे आमच्या सवाशीचं लक्षण असतं, पण बांगड्या भरणारे हात कमजोर नसतात हे मी वेळोवेळी म्हणत होते. तर आम्हाला जर कोणी आपल्या समजत असेल तर त्यांच्या गैरसमज वेळ पडते. हे आठ तलवार पण स्वतःची ताकद ठेवतात, ते मला तर वेळोवेळी प्रत्येक पदावर बसताना आम्ही एक सिद्ध करायचा प्रयत्न करत असतो, पण कुठेतरी आम्हाला आपलं म्हणून उन्हळ जातात त्याचं दुःख येईल. काही अनेक वेळा तुम्हाला संकटात सुद्धा काही कधी रडताना पाहिलं की आज मात्र आनंद असतो कळत होते. आज आनंदाचा जर क्षण असला तर एका वेळात अशी पण आहे, आज उदयजी माझ्यासोबत नाही औषध त्यांचं स्वप्न होतं की मी ह्या पदापर्यंत जावं, आज त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत आहे. तर आज माझ्यासोबत नाही, पण आज सगळे माझे भाऊ माझी बहिणी आमचे सगळे नेते संगमनं गिरीशभाऊ महाजन म्हणजे दादा सगळे राजूमामा भोळे आमचे गुलाब भाऊ अनिल दादा चिमन आमचे पदाधिकारी कार्यकर्ते झंडा जनार्दन आज माझ्यासोबत त्याच पद्धतीने आज माझ्या सोबत आहे, आणि म्हणूनच ही सीट आम्ही लोकांनी मिळून आणि राखू शकतो. काही जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच दोन महिला खासदार एकच जिल्ह्यातून दोन महिला खासदार राजधानी एक्सप्रेसने दिले जाणार आहेत, त्याचा आनंद आहेच. म्हणजे 2029 ची वाट न बघता, पण 33-66 वाट न बघता एका जनरल जागेवर महिलांना त्याने अर्थाने महिलांचा सन्मान या माध्यमात केला. आम्हाला आनंद आहे की आज आम्ही आणि सगळे माहिती आमच्या गुलाब भाऊ आणि दादा सगळे नेते आमचे सगळे पदाधिकारी म्हणजे दादा सावली सारखे सगळे उभे होते.